आणि उद्या सर्वत्र गणरायाचं आगमन होणार आहे. गणेशोत्सव हा सण खरं तर गर्दीचा सण आहे आणि त्यामुळे या गणेशोत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी उपाययोजना केलेल्या आहेत. जवळपास 7,000 पोलीस बंदोबस्तासाठी या गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये पुणे शहरामध्ये तैनात असणार आहेत. वाहतुकीची गर्दी होऊ नये यासाठी शहरातील काही रस्ते ह्या कालावधीमध्ये बंद ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय गणेशोत्सवाच्या दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरणाऱ्या आणि पाकिट चोरणाऱ्या विरुद्ध विशेष मोहीम देखील ह्या ठिकाणी आखण्यात आली आहे. जी विसर्जन मिरवणूक आहे पुण्यात पुणे शहरामधली, ती विशेष त्याच्यावर नेहमी फोकस असतो आणि त्याच्यामध्ये आपण विशेष नियोजन दरवर्षीच करतो. यावर्षी पण आपण जी पहिल्या मीटिंगपासून गणेश उत्सव आणि विसर्जन ह्या दोन्ही विषयावर फोकस आपला केलेला आहे. विसर्जन मिरवणुकीबद्दल पण विशेष आपण नियोजन त्याच्यामध्ये जे डिप्लॉयमेंट आहे त्याचे वेगळे बंदोबस्त प्लॅन्स आणि वेगळ्या प्रकारचं डिप्लॉयमेंट आणि वेगळ्या प्रकारचे जे त्याचे आवश्यकता आहे, जे नीड्स आहेत, तर त्याप्रमाणे आपण डिप्लॉयमेंटची पूर्ण तयारी केलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.